जन्मता अंधत्व पदरात पडलेलं मात्र तरीही त्याचा जराही बाऊ न करता जिद्दीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर अभिधा धुमटकर यांनी शिक्षणात उत्तुंग झेप घेतली. त्यांची सक्सेस स्टोरी भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. सेहेचाळीस वर्षांच्या या डॉक्टर अभिधा धुमटकर, अभिधा जन्मतःच अंध पण त्यांनी मिळवलेल्या पदव्या थक्क करणाऱ्या. बी ए, एम ए, बी एड, एम फिल, पी एच डी एवढ्या पदव्या त्यांनी मिळवत्यात. आता त्यांना डीलिट मिळवायची आहे. अभिधा यांनी रायटर आणि रीडरच्या मदतीनं या सगळ्या पदव्या मिळवल्या. त्यांनी प्रत्येक वाक्यनवाक्य सांगून रायटरकडून थीसिस लिहून घेतलेत. कधी रीडर तर कधी आईनं वाचून दाखवलेली पुस्तकं त्या रेकॉर्ड करतात आणि नंतर ऐकून त्या पॉइंट्स काढतात. अभिधा यांच्या रेटिनावर जन्मत रक्ताच्या गुठळ्या असल्यानं त्यांना कधीच दिसणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. पण अभिधा यांची आई खचली नाही. अभिधाला सामान्य मुलांच्या शाळेतच घातलं. बोरीवलीतल्या सुविद्या विद्यालयानं अभिधाला प्रवेश दिला. त्यानंतर अभिधानं शिक्षणाच्या बाबतीत कधी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे लंडनची फेलोशिप मिळवलेल्या त्या भारतातल्या पहिल्या दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती. हिस्ट्री ऑफ सायन्स या विषयात त्यांना फेलोशिप मिळाली. फेलोशिप दरम्यानही रीडर मिळवताना त्यांना खूप अडचणी आल्या. अगदी फेलोशिप सोडण्याची वेळ आली होती. अखेर त्यांना लंडनमधल्या भारतीयांनी मदत केली आणि त्यांना ही फेलोशिप मिळाली. मला माझी डिलीट करायची आहे आणि फ्रेंच टीचर व्हायचं आहे. आणि माझं एक स्वप्न आहे की मुंबईमध्ये अनेक आमच्या इतिहास संशोधनाला अनेक भाषांची गरज आहे, तर पोर्तुगीज, डच वगैरे ह्या भाषा मुंबईमध्ये आणायच्या. आणि काही तुर्की वगैरे ज्या भाषा इथे मुंबईत शिकल्या जात नाही, सेंट्रल एशियातल्या भाषा, तर त्यांचा सगळा अभ्यास मुंबईमध्ये सुरू करण्यासाठी मला आमच्या कॉलेजमध्ये क्लासेस काढायचे. अभिधा यांचं कोकणी, मराठी, संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास आहे. तर हिस्ट्री ऑफ सायन्स या विषयाचा अभ्यास करताना प्राध्यापक बाळाजी मोडक या विस्मरणात गेलेल्या लेखकाला त्यांनी पुन्हा ओळख मिळवून दिली. मोडक यांच्यावर त्यांनी लिहिलेले लेख आता ब्रिटिश लायब्ररीच्या साईटवर आहेत. याखेरीज त्यांचे 14 रिसर्च पेपर इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स, इंडियन काँग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग आणि इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेलेत. या प्रवासात त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली ती त्यांची आई. अभिधा या फक्त 9 वर्षांच्या असताना वडिलांचं छत्र हरपलं. त्यांची लहान सख्खी बहीणही दृष्टीहीन आहे, मात्र तरीही त्यांच्या आईनं खंबीरपणे या दोन मुलींना सांभाळलं आणि स्वावलंबी बनवलं. आयुष्याची अगदी कृतार्थता झाली असं म्हणावं लागेल. मी खूप समाधानी आहे. कारण असं आहे, मुख्य काय हे सगळं जरी केलं तरी तुम्हाला जगभर फिरता येतं स्वतंत्रपणे, ही केवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे. तिची ही लहानपणापासूनची विलक्षण आवड अभ्यासाबद्दल आणि जिद्द ह्यांनी ती पुढे आली. डॉक्टर अभिधा 10वीत बोर्डामध्ये गणितात पहिल्या आल्या होत्या. त्या दृष्टीही नसल्यानं सुरुवातीला त्यांना नोकरी मिळवतानाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आता त्या पार्ल्यातल्या साठे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. डॉक्टर अभिधा यांची ही ज्ञानसंपदा अगदी डोळस व्यक्तींनाही प्रेरणा देणारी. इच्छा असेल तर मार्ग दिसतो ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.